टू अवर यूट्यूब चैनल। तो फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहे दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि मना इकडे आहे हॉलमध्ये आणि श्रीकांत बेडरूम मध्ये आहे। मी तुम्हाला दाखवते दोघं काय करतायत ते। काय वाजते बाळा? श्यामची आई। वाव, श्यामची आई पुस्तक वाचतोय। फ्रेंड्स, आज संडे आहे आणि फोंडीजी गेलेत, गावी गेलेले आहेत, त्यामुळे आम्ही काही नाश्त्याला असं स्पेशल बनवलेलं नव्हतं आणि एक डिश पोरांच्या आवडीची, ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी। एकदम मस्त प्लेट भरून, माझं मोठं प्लेट भरून खिचडी खाल्लेली आहे आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी, मला खिचडी आवडत नाही त्यामुळे मी माझ्यासाठी बनवला होता गोड तुपातला शिरा, तो मी खाल्लेला आहे फुल पोट भरून। त्यामुळे आता दुपारी काय बनवायचं बाळा? हम बाहर चलेंगे खाने को। बाहेर? अरे बाळा, पप्पा आवडतील आपल्याला बाहेर आपण गेल्यानंतर खायला। थोडं थोडं खाऊन यायचं, थोडं थोडं। आपण ना पप्पांना फोन करून विचारूया अगोदर। कुछ मन नाही पूछने का, चिल्लाते बहुत, चिल्लाते बहुत। नास नाही बाळा, पप्पांना सांगून जायचं की आम्ही चाललोय बाहेर। ये बडी अच्छी बात कही आप। तर मी फ्रेंड्स तुम्हाला हे श्यामची आई पुस्तक दाखवते, खूपच वाचायला अप्रतिम आहे। लहान मुलांनी तर, मला असं वाटतंय प्रत्येक मुलांनी वाचलं पाहिजे असं, त्यांच्या अशा खूप फरक जाणवेल त्यांच्या विचारांमध्ये। एवढं सुंदर पुस्तक आहे, मी तुम्हाला दाखवते एक झलक। हे असं पुस्तक आहे सुंदरसं आणि साने गुरुजींच्या लहानपणीच्या आठवणी आहेत सगळ्या याच्यामध्ये। त्यात मातृगीत आहे, त्याच्यानंतर असं ना इथं एक रात्रीत पहिली रात्र म्हणून आहे त्यांची स्टोरी आहे, पहिल्या रात्रीची सावित्री व्रत, अशी आईने केलेलं सावित्री व्रत आहे, त्याच्यामध्ये ती स्टोरी सांगितली साने गुरुजींनी। रात्र 17वीमध्ये स्वावलंबनाची शिकवण आहे याच्यामध्ये। तर छान आहे पुस्तक, अगदी वाचण्याजोगं पुस्तक आहे, सुंदर असं। हेच पुस्तक माझ्या श्रीकांतनी गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये 8 दिवसात संपवलेलं होतं पुस्तक, एवढं त्याला वाचण्याची आवड आहे। रामचरित्र मानस हे पुस्तक आणलेलं आहे कालच आम्ही, तर ते पुस्तक आम्ही श्रीकांतच्या हट्टामुळेच आणलेलं आहे, कारण त्याला ते वाचायचं होतं म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत। आता बघूया काय करतोय श्रीकांत माझा। अरे टी शर्टला काय लावून आणलं तू आज खेळायला गेला? आज कुठे गेलेला सकाळ सकाळी? आर्टिफिशियल ग्राउंड। कसलं ग्राउंड असतं? प्लेइंग फुटबॉल। पैसे भरायचे तिथं आणि खेळायचं? कशात असतं ग्राउंड? अग काही खेळू शकतो, फुटबॉल खेळू शकतो, क्रिकेट खेळू शकतो, हॉकी खेळू शकतो, काही खेळू शकतो। फुटबॉल हॉकी सगळं खेळता येते त्याच्यात? येस। तुम्ही काय खेळता? आम्ही फुटबॉल, पण मी नव्हतो गेलतो। क्या गुंडा बने गारे तू। रामचरित मानस पुस्तक आहे, गोरखपूर मठाचं प्रकाशन आहे हे आणि हे श्रीकांत वाचणार आहे आमचं। आता किती दिवसात वाचतोय काय माहित। फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहेत 4:30 वाजलेले आहेत आणि मी आत्ता बनवणार आहे काढा, तोही गुळवेलचा काढा बनवणार आहे। चांगलं असतं ना शरीराला, आणि माझी अशी सांधी दुखी आहे ना मला, तर साधे दुखीसाठी सुद्धा चांगला असतो काढा। घेऊया गुळवेल। बस अशी सुंदर गुळवेल आली बघा ही कुंडीत, आणि या गुळवेलच्या बिया आल्यात आय थिंक, आणि मला वाटतं हे चैत्र महिन्यात ना पुन्हा पालवी फुटेल। इथं फुटायला लागली पालवी थोडी थोडी, बघा इथं पाहू शकता तुम्ही, इथं पालवी फुटायला लागली थोडीशी, इथं पालवी आणि इकडं पण आहे, इकडं पण पालवी फुटायला लागली जरा। ही कांडी मी कापलेली गुळवेलची आणि आता याचा मी बनवणार आहे काढा। एवढा गुळ टाकूया कारण हा थोडासा गुळवेलचा काढा कडवट लागतो ना, मी जरा जास्त गुळ टाकते काढ्यामध्ये। अजून एक ह्याला अजून बरंच साठायचंय। हा लबाड झोपलाय, उठ बेटा, तुला काढा प्यायचं का? नाही काढा, फक्त मी आणि फोंडेजीच पितो, ह्या दोघांना आवडत नाही। जे हेल्दी असतं ना तेच पुराण आवडत नसतं, त्याला ना भुसकट आवडतं। ये बडी अच्छी बात कही आप। तर आईने इथं काढा बनवायला ठेवलंय, झाला तयार झाला, तर सोडायचं नसतं। आणि तर आवळ सुपारी पण वाळलेली चांगली 3-4 दिवस।
ग्लास ठेवलेलं पाणी मी उकळायला काढा बनवण्यासाठी आणि उकळून उकळून बघा अर्ध्या कपाच्या थोडस वरती गेलेलं आहे म्हणजे आपला काढा छान असा तयार झालेला आहे हेल्दी पण थोडासा कडवट आहे पण ठीक आहे छान आहे गुळ टाकल्यामुळे छान लागतं काढा नाहीतर गुळवेलचा काढा पिऊ नाही वाटत तसा तर आई तर ज्वारी दळते फ्रेंड्स मी आता बनवलेलं आहे फुलग्याचे डोसे माझ्याकडे मोड आलेले गुलगे होते दोन तीन दिवसापासून फ्रीजमध्ये तसेच होते ठेवलेले तर मी माझ्यासाठी बनवले आहेत आणि मना आणि श्रीकांतसाठी त्यांना पकोडे कढी पाहिजे म्हणजे कढी आणि भजी असं मिक्स आणि भात त्यांना खूप आवडतं दोघांना तर मी त्या दोघांसाठी ते बनणार आहे आता टाकूया पकोडे डाल देव हे ना अजून फ्रेंड स्वयंपाक तयार आहे संध्याकाळचा आणि मनीष आवडीची कढी वाली भजी सॉरी भजी वाली कढी कढी चावल त्याला खूप आवडते आणि श्रीकांतला सुद्धा आवडते तर मग आता देवपूजा करून घ्यायची बाबड्या आणि मग नंतर आपण जेवण करून घेऊया आता देवपूजा दादू घे बा तू ताट घे छान झाले ना त्याला कढी चावल सॉरी कढी भात खूप आवडतो आता काहीतरी जोक झाला तो तुम्हाला सांगण्यासारखा नाहीये फ्रेंड्स तर आय होप तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय. Let's say that.